सोमवारी झालेल्या मुसळधार पावसामुळे राहता शहरातील छत्रपती शिवाजी महाराज व्यापारी संकुल, डॉ. बाबासाहेब आंबेडकर व महात्मा ज्योतिबा फुले या दोन व्यापारी संकुलातील व्यावसायिकांच्या दुकानात पावसाचे पाणी शिरल्याने गाळेधारकांचे लाखोंचे नुकसान झाले आहे. नगर परिषदेने पाणी उपसा यंत्रणेद्वारे पाणी उपसून काढल्याने व्यापाऱ्यांचे होणारे अधिक नुकसान कमी होण्यास मदत झाली आहे. नगर परिषदेने मुख्य सांडपाणी वाहून नेणाऱ्या नाल्यांची साफसफाई केली असती तर गाळेधारकांच्या दुकानात पाणी शिरले नसते व व्यापाऱ्यांचे होणारे नुकसान टळले असते अशी चर्चा गाळेधारकांमध्ये सुरू होती. अचानक पावसाचे पाणी शिरल्याने व्यावसायिकांची मोठी धांदल उडाली. अनेकांनी आपल्या दुकानातील किमती माल पावसाच्या पाण्यापासून वाचवण्याकरिता सुरक्षेच्या ठिकाणी हलवण्याकरिता शर्थीचे प्रयत्न केले, परंतु पावसाचा जोर मोठ्या प्रमाणात असल्यामुळे गाळेधारकांना दुकानातील 2 ते 3 फुटापर्यंत असलेला माल सुरक्षित ठिकाणी तात्काळ हलवणे मुश्किल झाल्याने अनेक दुकानातील साहित्य पाण्यात गेल्यामुळे लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे. नगर परिषदेला येथील गाळेधारकांनी पावसाच्या पाण्याने सातत्याने होत असलेल्या नुकसानीवर तात्काळ काहीतरी उपाययोजना कराव्यात अशा लेखी स्वरूपात तक्रारी केल्या होत्या. शहरातील सांडपाणी वाहून नेणाऱ्या नगड मनमाड रोड लगत असलेल्या नाल्यांमध्ये मोठ्या प्रमाणात कचरा साचत असल्याने पावसाचे पाणी या नाल्यातून वाहून जात नाही. परिणामी पावसाचे पाणी पुढे वाहून न जाता ते या व्यापारी संकुलामधील तळमजल्यावर असलेल्या गाळ्यांमध्ये शिरते. प्रशासनाकडून व्यवस्थितरित्या पावसाळ्यापूर्वी नाले सफाई होत नसल्यामुळे प्रत्येक वर्षी पावसाळ्यात या व्यापारी संकुलातील गाळेधारकांची पावसाच्या पाण्यामुळे मोठ्या प्रमाणात नुकसान होत असते. मी स्वतः बोलतोय, मी त्या नगरपालिका सेवक कोणीच नाही, तरी मी माझ्या घरात पाणी गेले, काय करतो नगर सेवक नगर का करू आहे पाणीपट्टी माग आली का घरपट्टी माग असेल पाणी कलं आमच्या घर चाललंय दुकानामध्ये बरोबर ना. आज आम्ही घर दुकानपट्टी भरतो सगळं करतोय, आमचे लाखो नुकसान होते, तुम्ही भरून देणार का आम्हाला नगरपालिका. छत्रपती व्यापारी संकुल येथील वीरभद्र फूल भांडार वज्रेश्वरी जनरल वेलकम जनरल वसंत बँगल्स जय सावंता पॅशन गुडलक जनरल लक्ष्मी ज्वेलर्स चॉईस टेलर मनश्री फॅशन ईश्वरी ब्युटी पार्लर सूरज टी हाऊस वज्रेश्वरी इलेक्ट्रिकल्स आशिष फॅशन वर्ल्ड साई प्रसाद लेडीज कॉर्नर महाराष्ट्र गादी भंडार याबरोबरच इतर व्यावसायिकांच्या दुकानात पावसाचे पाणी शिरल्याने त्यांच्या दुकानातील मालांचे मोठे नुकसान झाले आहे. विजन प्लस न्यूजसाठी अविनाश लिहिणार राहता.